ಬೆಳಗಾವಿಯ ರೆಡ್ ಕ್ರಾಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ 50 ಬೆಡ್ಗಳಿರುವ ಕೋವಿಡ್ ಸೆಂಟರ್ ಅನ್ನ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂದರ ಶಾಲೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಕೋವಿಡ್ ಐಸೋಲೇಷನ್ ಸೆಂಟರ್ ಅನ್ನ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಎಂಜಿ ಹಿರೇಮಠ್, ಶಾಸಕರಾದ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ, ಅಭಯ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಪ್ರಮುಖ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟಿಸಲಾಯಿತು. ಇಲ್ಲಿ 25 ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟರ್ ಗಳು ಹಾಗೂ 50 ಬೆಡ್ಗಳ ಸುಸಜ್ಜಿತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುವುದಾಗಿ ಶಾಸಕ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಸರ್ವ ಜನತೆಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಆದ್ರೂಜಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಜೆ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಶಾಲೆಯ ಸಮೋರ ಆಯ್ತಿತ್ತು. ಏಕೂನ 25 ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟರ್ಸ್, त्याचबरोबर एकूण 50 बेड की व्यवस्था करूँ बेळगावातील करोना पेशंटसाठी अनेक व्यवस्था केल्याबद्दल आम्ही जिल्हा अधिकारी असू देत किंवा रेड क्रॉस चे अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही कोविड सेंटर सुरू केलं आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा, त्याचबरोबर त्या 50 बेडमध्ये सर्वांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तर्फे ऑक्सिजन देऊन असिम्प्टोमॅटिक ज्याला म्हणतात म्हणजे हाय लेवल ऑक्सिजन मिळण्याच्या अगोदर ज्याची परिस्थिती असते म्हणजे 85 च्या वरती ज्यांचं ऑक्सिजन आहे लेवल, त्या लोकांना इथे ॲडमिट करून इतच बरं झाल्यानंतर डिस्चार्ज केलं जाईल. चुकून त्यांना जास्तीची ट्रीटमेंट पाहिजे असेल तर मग नंतर पुढच्या हॉस्पिटलला पाठवून त्याची व्यवस्था केली जाते. म्हणून अशा रीतीच्या पेशंटांनी किंवा करोना पेशंटांनी इथं ॲडमिट होऊन आपली व्यवस्था करून घ्यायला काही हरकत नाही. सर्व सोयीयुक्त तुम्ही बघितल्याप्रमाणे ही कोविड सेंटर आहे, त्याचा पुरेपूर जनतेनं लाभ घ्यावा. एकूणच आमचा प्रयत्न असा आहे की बेळगाव तालुक्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बेड नाही म्हणून कुणी पेशंट वापस जाऊ नये या दृष्टिकोनातून आज आम्ही हे परत 50 बेडची व्यवस्था करून महेश्वरी अंधशाळेच्या समोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आज रोजी मी आणि जिल्हाधिकारी म्हणून याचं उद्घाटन केलं, त्याचा जनतेनं पुरेपूर लाभ घ्यावा. त्याचबरोबर बेळगावमध्ये एक मोठी चर्चा होती की प्रायव्हेट डॉक्टर्स हे जनतेची लूट करत आहेत, त्याच्यावरती कुणाचा वचक नाही. म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारीच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर अभय पाटील आम्ही सर्व मिळून डॉक्टरांची एक मीटिंग घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, DHO मेडिकल ऑफिसर, त्याचबरोबर आयुष्मानचे जे इन्चार्ज नोडल ऑफिसर आहेत त्यांनी मिळून सर्वांनी मिळून आता मीटिंग करून सरकारी आदेशाप्रमाणे जे चार्जेस घ्यायचे त्याच्यावरती तुम्ही चार्जेस घ्यायचे नाही असा आदेश सर्व डॉक्टर मालका हॉस्पिटलच्या मालकांना, DHO ना, त्याचबरोबर सर्व कन्सर्न अधिकाऱ्यांना दिलेला आहे. एकूणच बेळगावची परिस्थिती प्रायव्हेट हॉस्पिटल सुधारावी या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलच्या डॉक्टरना नाराज करायचं किंवा डिमोरलाइज करायची आमची इच्छा नाही, पण जनतेतली चर्चा ही कमी व्हावी आणि ही जी भावना आहे ही सेवाभावानं आपल्याकडनं ट्रीटमेंट झाली पाहिजे. करोना काळामध्ये कुणीही त्याचा दुरुपयोग करून घेऊ नये आणि ही पैसे कमवायची वेळ नाही. अशा रीतीनं ही मीटिंग घेऊन सर्व हॉस्पिटलचे मालक, नोडल ऑफिसर, जिल्हाधिकारी, DHO यांची सर्वांची मीटिंग घेऊन एक वेगळा निर्णय घेऊन डॉक्टरच्या किंवा हॉस्पिटलच्या मालकांना एक विनंती केली आहे की जी हॉस्पिटलांची जी प्रतिमा ढासळत आहे ती ढासळू नये, म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक रेट फिक्स करावा जो सरकारी आदेशाप्रमाणे असतो आहे आणि जनसेवा म्हणून करा. ह्या करोनाच्या काळामध्ये फायदा तोटा न बघता जनसेवा म्हणून कार्य करून एक उत्तम अशी सेवा देऊन जनतेची सेवा करा असे मी
सर्व डॉक्टरना विनंती केली आहे त्याप्रमाणे त्यांना प्रेस मीट घेऊन ते जनतेसमोर जाहीर करा म्हणून अशी त्यांना मी विनंती केली आहे. त्याचबरोबर सरकारतर्फे DHO इंडियन मेडिकल असोसिएशनचे एक पदाधिकारी व त्या ज्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे तिथला एक माणूस तिघांची कमिटी करून त्या तिघांनी मिळून ते बिल फायनल करण्याचा एक निर्णय पण झालेला आहे. आणि यापुढे जे बिल फायनल होईल या तिघांच्या अधिकाराखाली येऊन नंतरच फायनल होईल, त्याच्यानंतर हे बिल फायनल होणार नाही. म्हणूनच एकूणच जी जनतेमध्ये चर्चा आहे की जनतेची पिळवणूक व्हावी अशी पिळवणूक होऊ नये या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न होता. तो यशस्वीरित्या आम्ही त्या सर्व हॉस्पिटलच्या मालकांना DHOना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मीटिंग घेऊन हे कळवलेलं आहे. येत्या काळामध्ये अशी कुठलीही समस्या आल्यास DHO किंवा जिल्हाधिकारी किंवा आम्हा प्रतिनिधींना तुम्ही कळवून अशा समस्या दूर करून घ्याव्या असं मी जनतेला कळकळीची विनंती करतो. ಸದ್ಯ ಪ್ರೈವೇಟ್ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಜನರನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೆದಿದ್ದು ಇದಕ್ಕೆ ಪರದೆ ಹಾಕಲು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಎಲ್ಲ ಪ್ರೈವೇಟ್ ಡಾಕ್ಟರ್ಗಳ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖಂಡರೊಂದಿಗೆ ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಿತ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಎಂಡಿಗಳಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಿರುವುದಾಗಿ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವಂತೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.